एका चारचाकी वाहनातून अवैध दारू येत असल्याची गोपनीय माहिती सावली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हरणघाट फाटा सीमावर्ती रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनाची झडती घेतली असता यात अवैध दारू साठा आढळून आला. ही कारवाई 23 ऑगस्टला सावली DB पथकाने केली. सावली पोलिसांनी हरणघाट फाटा सीमावर्ती रस्त्यावर नाकाबंदी करून थांबले असता एक संशयित चारचाकी वाहनातील चालकाने पोलीस असल्याचे बघून वाहनाला रस्त्यावर उभं करून पळ काढला. या वाहनाची पंचा समक्ष तपासणी केली असता वाहनात विशेष कप्पा करून त्यात मोठा दारू साठा साठवून ठेवला होता. पोलिसांनी 7 लाखांची दारू, 8 लाखाचे एक बोलेरो कंपनीचे पिकअप वाहन आणि 10 हजारांचा मोबाईल असा एकूण 15 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. फरार वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनुज तारे, पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सावली पथकाचे कर्मचारी चंद्रकांत कर्णाके, सुमित मेश्राम, दीपक डोंगरे, प्रीती आलाम यांनी केली.